अगं काय करतेस तू? सॉरी सॉरी, ते बिछाना टाकत होते झोपायला. तुम्ही झोपा वर, मी झोपते खाली. झोपू शकतेस वर? सॉरी. मला काय प्रॉब्लेम नाहीये तू वर झोपलीस तर. याआधी पण आपण झोपायचोच ना एका बेडवर. तर ओके, झोपू शकतेस. नाही नको, ठीक आहे. ती पाण्याची बॉटल दे ना. बघ तू अजूनही विचार कर. आय डोंट माइंड. नाही, आधीची गोष्ट वेगळी होती. आधी मला आपल्या नात्याबद्दल काहीतरी आशा होती, पण आता असं काहीच नाही. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की आपल्या नात्याबद्दल तुम्ही काही विचार करा. मला फक्त एवढंच म्हणायचंय की मी जे काही करते ते फक्त काकूंसाठी करते, माझं कर्तव्य म्हणून करते. त्यामुळे ठीक आहे, मी झोपते खाली. हे बघ, आपण दोघे मिळून आता जे काय आईसाठी करतोय ते परफेक्टच आहे. बघ ना, आई किती फास्ट रिकवर झाली आहे. आणि एकदा आई पूर्णपणे बरी झाल्यावर आपण तिला सगळं सांगून टाकू. चालेल, पण तुम्ही जरा स्वतःवर कंट्रोल ठेवा. म्हणजे ओव्हर ऍक्टिंग काय? तुम्ही खाली केक भरत होतात, मला कौतुक काय करत होतात, हे जरा जास्त होते असं नाही वाटत तुम्हाला? हे बघ, हॅलो, हे करावंच लागणार आहे. थोडं ओव्हर ओके, पण एवढं ओव्हर नका करू की काकूंना खोटं वाटेल हे सगळं. आपण काय करतोय ते तिला कसं कळणार आहे? अहो, ती आई आहे तुमची. तुमची पापणी जरी हल्ली तरी तुमच्या मनात काय चाललंय हे त्या ओळखू शकतात. आईपासून काही लपवणं एवढं सोपं नसतं. आणि आपण तर आपण तर गुन्हा करतोय. खोटं बोलतोय त्यांच्याशी, फसवतोय त्यांना. याचाच त्रास होतोय मला. पण मी करेन. तुम्ही म्हणतायत तोवर फक्त काकूंसाठी. तुम्ही झोपात. मी जरा आले. बरं झालं गेली. सांभाळ तुला ठेवायचं राहिले. पेपर्स पेपर्स पेपर्स.